अमोल मीटकरी द्वारा ब्राह्मण समुदाय को लेकर दिए गए बयान के बाद हर स्तर से गुस्सा जताया जा रहा है। तो अभी इस बयान पर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ने भी प्रतिक्रिया दी है। मीटकरी का बयान एक शादी को लेकर था। अगर किसी भावनाओं को ठेस पहुंची हो तो ये दुख की बात है, वो उनकी व्यक्तिगत टिप्पणी थी। उन्होंने इस विषय पर एक राष्ट्रवादी के रूप में बात नहीं की। मुंडे ने मीटकरी का अनुसरण करते हुए कहा कि उन्होंने अपना अनुभव साझा किया है, इसी बीच जाति और धर्म ने हमारे शरीर को छुआ तक नहीं है। धनंजय मुंडे ने बीड़ में कहा कि उन्होंने जो कहा वो व्यक्तिगत था, मीटकरी खुद समझाएंगे। गेली दीड दोन वर्षापासून हा त्रास मला चालू आहे। यापूर्वीही त्यांनी एक खोटी तक्रार माझ्या विरोधात केली, ती तक्रार परत वापस घेतली आणि ज्या काही गोष्टी मागच्या दीड दोन वर्षामध्ये झाल्या, ज्या काही मी सहन करत होतो, त्या सहनशक्तीच्या सगळ्या गोष्टी बाहेर गेल्यानंतर शेवटी मला पोलिसांमध्ये ही तक्रार द्यावी लागली आणि तक्रार देत असताना पोलिसांना माझ्याकडनं जे काही पुरावे द्यायचे त्या सगळ्या गोष्टी मी दिलेल्या आहेत। आता ही तक्रार पोलिसांकडे गेली आहे आणि पोलिसांनी जी काही लॉ विल टेक इट ओन कोर्स, आता याच्यामध्ये जे काय करायचं ते पोलिसांना करायचं।